औरंगाबाद काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहर काँग्रेस महिला आणि आज औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलेला आहे. संभाजी भिडे यांनी एका पत्रकार स्त्रीला टिकली न लावल्यामुळे प्रतिक्रिया दिली नाही आणि असे वारंवार वक्तव्य करतात, याकरिता आम्ही आज त्यांचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन करीत असल्याचं महिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. स्वतःच्या महिलेच्या कपाळावर टिकली टिकवता आली नाही अशा पुरुषाला महिलांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असे यावेळी महिला म्हणाल्या. परवा संभाजी भिडे यांनी जे महिला पत्रकारांशी वर्तन केलं की तुम्ही तुमची प्रतिक्रिया टिकली लावली नाही म्हणून तुम्ही तुमची प्रतिक्रिया तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही, हे संभाजी भिडेचं वक्तृत्व जे आहे ते खूप चुकीचं आहे. कारण टिकली लावली म्हणजेच तिचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. आत्तापर्यंत आपण बघत आलो ऐतिहासिक काळापासनं की ज्या महिलांनी टिकल्या लावलेल्या नव्हत्या तरी त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं. याची उदाहरणं आहेत, जिजाऊ आहेत, आहिल्याबाई होळकर आहेत, ताराराणी आहेत, मदर तेरेसा आहेत. अशी उदाहरणं द्यायला गेलं तर महिलांची जागा पुरणार नाही एवढी यादी होईल. तर संभाजी भिडे यांनी हे टिकलीवरनं जर महिलांचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा विचार असेल तर ह्या संभाजी भिडेचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. आणि यानंतर जर संभाजी भिडे यांनी असं वक्तृत्व केलं तर आम्ही त्यांना रस्त्यावर आणून ठोकू. सगळ्यात पहिले मला तर म्हणायचं आहे, ज्या माणसाला स्वतःची टिकली एका बाईच्या कपड्यावरती टिकवता आली नाही, ज्या माणसाला आपली स्वतःची टिकली आपल्या नावाची टिकली एका बाईच्या कपड्यावरती टिकवता आली नाही, त्या माणसाने दुसऱ्या बायांना टिकली लावण्याचा उपदेश देणं याच्यापेक्षा निषेधार्थ कुठलीच दुसरी गोष्ट नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, औरंगाबाद.